विदेशावरून परत आलेला 71 वर्षीय रुग्ण सकाळी बुलढाणा येथे एका खासगी रुग्णालयात गेला होता. डॉक्टरांनी लक्षण पाहून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. संबंधित रुग्णाचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रुग्णाची तपासणी सुरू होती, मात्र 4:15 सुमारास सदर कोरोनाचा संशयित रुग्ण दगावला. सदर रुग्ण जेव्हा विदेशातून परतला तेव्हा त्याची प्रकृती अस्वस्थ होती. त्याला ब्लड शुगर, अस्थमा व इतर आजार दिसून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अर्थात कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याबाबत 2 दिवसानंतर रिपोर्ट आल्यानंतर ते स्पष्ट होईल. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हासामान्य रुग्णालय बुलढाणा इथे आज सकाळी फॉरेनमधनं आलेला एक रुग्ण भरती करण्यात आला होता. त्याचा आत्ता 4:20 मृत्यू झाला आहे. त्याला जेव्हा भरती करतानाच त्याची आधीची हिस्ट्री जी आहे, त्याला डायबिटीज होतं, ब्लड प्रेशर होतं, श्वसन संस्थेचा आजार पण होता. तो बाहेर परदेशात गेला होता, पण आल्याबरोबर तो प्रायव्हेटला भरती झाला. तिथून तो आपल्या हॉस्पिटलला आपण आयसोलेशनमध्ये भरती केला होता. त्याचा सॅम्पल आपण पाठवलेला आहे. संशयित म्हणून भरती केला होता. जोपर्यंत सॅम्पलचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याची स्थिती स्पष्ट होणार आहे. आपण सकाळीच त्याच्या संपर्कात जी लोक आली होती त्यांना क्वारंटाईन आणि आयसोलेशनचा सल्ला आपण दिलेला आहे. आपली टीम त्यांच्या सतत संपर्कात आहे. जे लोक घरी होम क्वारंटाईनमध्ये राहू शकतात त्यांना घरी होम क्वारंटाईनचा सल्ला दिलेला आहे. आणि ज्यांना आजार असेल त्यांनी त्वरित डॉक्टरांच्या संपर्कात येऊन आयसोलेशनला भरती व्हावं असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण त्यांना मॉनिटर करतो आहे. तो गंभीर स्थितीमध्येच होता जेव्हा आपण त्याला भरती केलं होतं. डायबिटीज असल्यामुळे आणि तो बाहेर परदेशात असताना त्याच्या मुलाचं असं म्हणणं आहे की बरेच दिवसापासून त्यांनी औषधं घेतलेली नव्हती आणि ते तिथेच सिरियस झाले होते आणि त्या परिस्थितीत त्यांना इथे आणण्यात आलं होतं. जिल्ह्यातल्या नागरिकांनी या संदर्भात काय सतर्कता बाळगावी? सतर्कता बाळगण्याची गरज आहे. आपण जिथे कुठे असाल तिथे गर्दीचे ठिकाण आपण टाळायला पाहिजे. शक्य असेल तेवढी स्वच्छता, हाताची स्वच्छता आपण वारंवार सांगतोय की आपला हात जो आहे तो आपल्या चेहऱ्याच्या आणि सर्फेसेसच्या संपर्कात येतो, त्यामुळे स्वच्छ पाण्याने साबणाने हात धुवून काढावेत. आपला रुमाल जो आहे, पांढरा रुमाल आपण जो वापरतो तो आपल्याला मास्कसारखा वापरता येतो, त्याची काळजी घ्यावी. आणि काहीही आजार असला श्वसन संस्थेचा स्पेसिफिकली तर जवळच्या डॉक्टरांना भेटायला पाहिजे. बुलढाण्यासाठी प्रतिनिधी अनिल सिंग चव्हाण, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र.